संस्कृति इस दुनिया को अगर कोई दिया तो भारत माता ही दिया है, इसलिए भारत को हम माता कहते हैं। अन्य किसी देश को भारत छोड़ के माता नहीं कह सकते। एक नहीं 24 तीर्थंकर हुए, महान महान अवतार पुरुष हुए, शलाका पुरुष हुए, ऐसे पवित्र पावन धरती पर हमारा तुम्हारा जन्म हुआ है, इसलिए हम वर्तमान में जन्म लेकर भी हम भाग्यशाली हैं। क्यों? जिस देश में धर्म की गंगा बहती है, जिस देश में धर्म की चर्चा होती है, जिस देश में आत्मा का कल्याण का मार्ग मिलते हैं, वो तो देश में जन्म लेना भी दुर्लभ होता है। इसलिए दुर्लभ से दुर्लभ है मनुष्य पर्याय हमको मिला है। इस मनुष्य पर्याय को अगर सार्थक करना है तो थोड़ा आत्म कल्याण के लिए समय देना जरूरी है। तेरी मैं शर्ग हकोला पटका हकोला टोपी हकोला इन्ना फिर टोपी हक पड़ अल पाप इन्ना फिर टोपी हक रही है अल पाप न्यू तेरी मैं टोपी हकोंद रही है अल संस्कृति संस्कृति ये लेती अल्ले धर्म थी धर्म बिट संस्कृति इल्ला संस्कृति बिट धर्म इल्ला अदरागो भारत देश में अध्यात्म में 24 चर्चा आते थे इवंदा देश तो वर्ल्ड का 24
धर्म की चर्चा देश भारत अनंत भारत देश त्रिवर्ण ध्वजा नट नड धर्म चक्र नीली वर्ण धर्म चक्र अशोक चक्र ऐन अब इपत्क आर्य इपत्क तीर्थंकर सदेश इपत्क तास धर्म चर्चा आध्यात्म चर्चा यहा देश अब भारत देश महत्व को देश जगत याद अब भारत अद्रद सदेश केसरी शांतिय सदेश बिली समृद्धिया सदेश हसी केसरी बिली हसी त्रिवर्ण ध्वजू सह नमल संस्कृति अद आ संस्कृति मेले ना नडरी अंद्र संस्कार पड़क इवत ना ना भगवान आती पाषाण संस्कार पट्र पाषाण पाषणात आते कंकर शंकर आते कल देवर आते हंग नम आत्मा संस्कार पट्टे नम आत्मा साक्षात परमात्मा आतानो इत संस्कार वर्ग साध्य अन्य कारण नावेन माड़ी सुख हर हुडकाडकती सुख हर एलू अन्सति मदवे सुख सीती अंत मदार क्री वार्ते लग्न जाए तो सुख मिलते लग्न ज्यांचं झालं त्यांना विचारा सुख मिळालं काय हनी बडकोतानो माडकळा छान अनिसतो ईग नान नडदते आट डांबर आट साकट साको अप्पा इब्बर हंडर काट आगो आग छान अनिसतो ईग नडदते डांबर आट इद संसार मगिर मकळ चिंते मकळ आदर केळरी इतिहास जर संसार सुख असेल तर तीर्थंकर संसार का सोडलं तीर्थंकराने संस्कार संसार का सोडलं बरं सुख संसारात नाही म्हणून कन्नड मध्ये वर्णन छान आहे सुख एल्लारिगल्ले केव्वा दुख तुंगे बमरुते बम्याल तामाडिद पापा ताकलिया बेक भगवंतर म्यालात सिपुटाग बेक तामाडिद पापा ताकलिया बेक भगवंतर म्यालात सिपुटाग बेक सुख एल्लारी एल्ले केव्वा दुख तुंगे बमरुते बम्याल सत्यवंत नाद हरिश्चंद्र राजा हेंडति मक्कळ मारी ऋणव तीरिसिदा सत्यवंत नाद हरिश्चंद्र राजा हेंडति मक्कळ मारी ऋणव तीरिसिदा होलेय गळागि सुडुगाड कायद सुख एल्लारिगल्ले केव्वा तंदे मातेगागि श्रीरामचंद्र हदिनाल्कु वर्ष वनवास खोदा सीतेय कळकोंदु बलु कष्ट पट्ट सुख एल्लारिगल्ले केव्वा तवरौर मोसदि पंच पांडवरु राज्य भोगवतरेदु बवने पट्टरु अपमानगळन्नेल्ल सहिसिकोंडारु सुख एल्लारिगल्ले केव्वा सुख एल्लारिगल्ले केव्वा दुख तुंबे बमरुते बम्याल ताबाडिद
पापा ताकय बेत भगवंतर न्याल्याक सिट्टाग बेत तामाडिद पापा ताकय बेत अक्तिबुल न्याल्याक सिट्टाग बेत आम्ही केलेले कर्माचं फळ कोण भोगणार हो आम्हीच भोगणार ना. एक राजा होतो, त्या राजाला एवढं मोठं मानसिक बिमारी झालं अस्वस्थ, जगातलं सगळं डॉक्टर झालं, किती काही उपचार केलं त्यानं बरं झालंच नाही. लास्ट संत महाराजाकडे गेलं, प्रभू हे महान तपस्वी आमच्या राज्यांचं राज्याचं राजाचं प्रसिद्ध असं झालेलं आहे, त्यासाठी काय करा. संत महाराज काळोसर केले, बघितले ज्ञान दृष्टीनं, सांगितले तर राजाला अगर बिमारीपासून मुक्त करायचं असेल तर, त्या दुःखी राजाला सुखी करायचं असेल तर, ह्या जगात कोण सुखी आहे त्यांच्या अंगरती त्यांना गाठलं तर त्यांच्या बिमारी दूर होते. असं म्हटल्यानंतर सेवक लोक येऊन सगळं हकीकत सांगितलं, मंत्री महोदय सगळ्याकडे प्रजाला पाठवलं, राज्यात घर घर पुरले कोण सुखी आहे काय फडकायला. पहिला पासवान पाटीलच्या घरला गेले, पासवान मला एक अंगरख पाहिजे आहे, अंगरख काय म्हणते अंगी शर्ट, मला एक शर्ट पाहिजे आहे, एक का दोन देतो घ्या, परंतु असं नाही तुम्ही सुखी आहे काय. सगळं सुखी आहे हो, परंतु मंथन तो तोडत चिंता मला लागली, मंथनचं भविष्य काय होईल, त्यांच्या बाबासारखं त्यांनी पण धार्मिक होऊन चांगलं वागतील का नाही, त्या नातूच तोडत मला चिंता आहे, बाकी काय नाही सगळं चांगलं आहे. आणि तोडच पायात मुंगी येते हो, तोडच आणि तोडत पांढर केस झालेले आहे. बघा जगात कोणाला तरी विचारा पूर्ण सुखी कोण आहे, एक व्यक्तीच नाव मला सांगा कोणी पूर्ण सुखी आहे. दुःख म्हणजे त्यांना माहीतच नाही असं एक व्यक्तीच मला नाव सांगा. ऐका कोण कुठही सगळं हुडकून 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 कंटाळले, 20 वर्ष निघून गेले पण मिळालेच नाही. लास्ट कंटाळून येत होत, येत असताना मेंढरू सोडून जंगल मार्गातून येत होत, जंगलात एक छोटासा कुटीर होत, त्या कुटीरात एक भक्त भगवंतांचा भक्ती करत बसलो होते आनंदात. त्यावेळी मंत्री महोदयांना वाटलं आजपर्यंत मी लय हुडकलो, कोण सुखी माणूस मिळाले नाही, आत्ता वाटते हे सुखी आहे. एवढं आनंदात भजन मध्ये भक्तीमध्ये बुडलेलं आहे, त्यांना जाऊन विचारावा असा भाव करून तो मंत्री महोदय तिथं पोचले. आणि आत एवढं सुंदर भजन बोलत बोलत भगवंतांचा आराधना करत होतो. राग द्वेष रहितम वितराग स्वरूपम, राग द्वेष रहितम वितराग स्वरूपम, आत्म राम रूपम निज धाम रूपम, आत्म राम रूपम शिव धाम रूपम, कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम वामा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, तुम चंदना के जैसे खिलाते नहीं, तुम
शबरी के जैसे खिलाते नहीं, राग द्वेष रहितम वीतराग स्वरूपम आत्मराम रूपम निज धाम रूपम आत्मराम रूपम शिव धाम रूपम। कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ त्रिशला के जैसे सुलाते नहीं, माँ यशोदा जैसे सुलाते नहीं। कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, तुम इंद्र के जैसे नचाते नहीं, तुम भाव भक्ति से नचाते नहीं, राग द्वेष रहितम वीतराग स्वरूपम राग द्वेष रहितम वीतराग स्वरूपम आत्म राम रूपम निज धाम रूपम आत्म राम रूपम शिव धाम रूपम। भगवंतांचा आराधना भक्ति कर तो भक्त मस्त आनंदात बसले हो। केला गेला त्या भक्तांना बघितलं मंत्री महोदय वा आता तरी मला एक व्यक्ती मिळाला। आले हो माणसे भक्त किती सुखी आहे तुम्ही, तुमच्या चेहऱ्यात किती काय आहे मुस्कान, तुम्ही सुखी आहे विचारल्यानंतर मस्त आहे स्वस्थ आहे। मला उद्याच चिंता नाही, आज इसी क्षण मृत्यू आले तर मी स्वीकारला तयार आहे, मला परिवार नाही संसार नाही आई बाबा नाही पत्नी नाही मुलं नाही बाळ नाही काय नाही, मी एकटा आहे निसर्गात आहे आणि आनंदात जगत आहे, उद्याच मला चिंता नाही आनंदात आनंदित आहे। मंत्रीला खूप आनंद झालं, लास्टला तरी एक व्यक्ती मला मिळालं, हे धर्मवान हे धर्मात्मा हे भक्त शिरोमणी माझा प्रभू राजाला तब्येत ठीक नाही आहे, गुरुंचा आज्ञा आहे संतांचा आज्ञा आहे, जो सुखी आहे त्यांचा अंगरख घेऊन या म्हणून तुझं अंगरख घेऊन देव आमच्या प्रभूंना सुखी बनवा रोगमुक्त बनवा असं म्हटल्या म्हटल्या ते भक्त म्हणतात मला कुठं अंगरख आहे कुठं अंगरख आहे मी देऊ, मला सैटच नाही मी कुठलं देऊ, मी निसर्गात निसर्गाच्या बरोबर राहतो जो लंगूट आहे बघा बस, बाकी माझे मी काय परिग्रह नाही, मी आनंदात प्रभूंच्या भक्तीमध्ये स्वयं करतो कातो आणि पशु पक्षींना घालतो नंतर मी खातो त्या निसर्गाच्या बरोबर मी जगतो, मला आनंदात आनंद आहे आणि मी जाणलेला आहे जो वन गए वो बन गए भगवान, अगर भगवान बनना चाहते तो उनको जाना जरूरी है, इसलिए मैं वन में परम सुखी हूं, अंत में प्रभु से नाता जोड़ना चाहता हूं। ऐसे बोलने के बाद मंत्री बोलते हैं क्या कहे, दुनिया को ढूंढ लिया किसी सुखी नहीं मिला, अब मिले तो शर्ट नहीं है। सुनो फिर भी वो व्यक्ति से मंत्री महोदय सोचते हैं हम परम सुखी हैं, मैं तो सुखी हूं परंतु ये लंगूटे कब हटेगी ही सोच रहा हूं, मुझे ये लंगूटी दादा बने हुए, जब तक लंगूटी नहीं हटेगा नग्गो मक्को मग्गो, जब मैं धरती पर जैसे आया था ऐसे रहना ही मुझे पसंद है, उस इच्छा में तत्पर हो एक ही दुख है लंगूटी कब मिटे, थोड़ा तो दुख। मंत्री महोदय बोल दिया क्या करें, चल पड़े आते वक्त एक वृक्ष के नीचे, वो वृद्ध तप वृद्ध ज्ञान वृद्ध एक महान तपस्वी साधक बैठे थे,
दिगंबर मणिराज मुद्रा मुद्रा में ध्यानस्थ थे। वो भजन गा रहा था, इतने सुंदर लगे, इधर भजन भी नहीं कुछ भी नहीं, सिर्फ बैठे हैं शांत मुद्रा दग वीत्र मुद्रा दग वीत्रागढ़ लीन आई बिट्टे सामायिक गढ़ वो लीन आ गिट्टे सामायिक तो बसली होती साधु बाबा ये दृश्य बघितले मंत्री महोदय आश्चर्यात परम आश्चर्य त्या तो लंगुटी तरह होतं तो भगवंतांचा गुणगान करत आनंद घेत होता हे तरी बाबा मौन आहे काही बोलेना शांत बसलेले पोटात पोट येलेले अस्थि पंजर दिसत आहे शरीर एवढं कृशी झालेलं आहे परंतु यांच्या चेहऱ्यामध्ये किती तेज आहे किती रोशनी आहे किती मुस्कान आहे वाह तपस्वी क्या चीज है। आगे आके प्रणाम किया बोल पड़े हे प्रभु हे महान तपस्वी हे योगी राज इस सुख का राज क्या है एवढं तुमच्या सुखाचं अनुभूती मला प्रत्यक्ष दिसत आहे इस सुख कुठून मिळत आहे। सुरेंद्र भट म्हटलं असतं गो निवेदन करत असताना मनकात्म्यामध्ये पैसा बलि कमी असेल पण भक्तीत कमी नाही राम पैसा बघून गेले होते काय राम अयोध्याचं राजभोग सोडून वनवासाला स्वीकार करून शबरी पर्यंत पोहोचलं पण शबरीकडे राम काय आलं शबरी रामाकडे गेले नाही राम शबरीकडे गेला वा तुम्ही पण आले नाही निवेदन करूया परंतु काय तर हात घातले तर अवघड आहे भीती पण आहे आत वर भक्ती पण आहे आत भीती पण आहे पण शास्त्रामध्ये सांगितलं भय भय भक्ती असावा भय भक्ती असेल तर तो मुक्तीला कारण आहे ताप भीर असावा हे सम्यक्तीच्या जीवाचं लक्षण आहे शब्द भय असू नये आणि पाप भीर असावा पाप भय असावा माझ्यातून व्रतात दोष लागतील काय माझ्यातून गुरुचा अवयव होईल काय माझ्यातून धर्माचा अवयव होईल काय हे भीती सम्यक दृष्टी जीवाना असायलाच पाहिजे हे सिद्धांत आहे। त्या मंत्री महोदय मुनिराजांना बघून एवढं आनंदित झाले सुखला सुखाला एवढं आनंदाला कारण काय त्यावेळी मुनिराज सांगतात ध्यान सोड बाहेर येतात बघा माझं लक्ष ऊर्ध्वगमनाचं आहे शुद्ध शिलेकडे जायचं आहे मी आत्म्यामध्ये आनंद घेतो शरीरापासून भिन्न माझा आत्मा आहे त्या आत्म्याच्या अनुभूतीमध्ये मी गेल्यानंतर बाह्य प्रपंचाला विसरून जात त्यावेळी मी रूपस आणि रूपातीत ध्यानामध्ये जातो त्यावेळी मी शरीर आहे मी साधू आहे काही माझ्या डोक्यात नसते साक्षात वीतरागाचं दर्शन माझ्या आत्म्यामध्ये होते म्हणून तुम्हाला त्यात आनंदाचा अनुभव येत असेल परंतु मला परमात्म्याचा आनंदाचा अनुभव येत आहे। प्रवचन संपल्यानंतर घराकडे जात आहे कोणाचं घरात तरी भजी करत आहे वास आला वास घेतला तोंडात पाणी सुटलं खाले नाही वास आलं खाले नाही पण जी भल्ल अनुभव झाला भजीच की मी खाले नाही हे ग्रस्त जीवनामध्ये आहे आत्म्याचा विषय पण साक्षात भजी केल्यानंतर जे अनुभव येते साक्षात जिलेबी केल्यानंतर जे अनुभव येते असं अरस स्वरूपी आत्म्याचा अनुभव घेतल्यानंतर या प्रपंचच शून्य लागते आत्म्यामध्येच सर्व सुखाचा अनुभव येतो बाकी पूर्ण शून्य आहे। किती लहान संख्या असू दे किती मोठ संख्या असू दे त्या संख्येनं त्या संख्येचं मायनस केलं तर राहतो झिरो समजले ना किती लहान संख्या असू दे किती मोठ संख्या असू दे ज्या संख्येनं त्या संख्या मायनस केलं तर राहते शून्य बस के आर बी मायनस के आर बी मायनस
संजू माइनस संजू, उदय माइनस उदय, पासवान माइनस पासवान, सुरेंद्र माइनस सुरेंद्र, रायनाथ जीरो, वन माइनस वन, टू माइनस टू, शंबर माइनस शंबर, रहते किती? शून्य। तो टी कोणत्या संख्या घ्या, त्या संख्येला माइनस केलं तर रहते कोण? पंकेडा माइनस पंकेडा, शून्य। आम्ही कोण आहे? आमच्या मनात हे विचार यायला पाहिजे, माझं माइनस मी केलं शून्य राहणार काही नाही, जो शून्य आहे तर मग ओकार बिंदु संयुक्त, जो बिंदु से युक्त ओंकार है वो पंच परमेष्टि का अंतिम लक्ष्य शुद्धत्व है, तो शुद्धत्व का प्रतीक है शून्य। यतो न किंचित ततो न किंचित, जपन काही नाही तितपन काही नाही, येताना काही घेऊन आले नाही जाताना काहीच घेऊन जाणार नाही, पूर्ण काली मायनस कोण असा बघितले का? जाताना त्याने घेऊन गेले संपत्ती गिनपत्ती सोना घेणं काहीतरी घेऊन गेले, कोणाचं नाव ऐकलं तुम्ही? धरतीवर येत असताना काही एवढा हंडा सोना घेऊन आले काय? हे सिद्धांत आहे हो। आम्ही येताना काय घेऊन आले नाही, जाताना काही घेऊन जात नाही, त्यांना जाताना कर्माला सोडून जाऊ शकत नाही, कर्म तुमच्या बरोबरच येणार। पाप कर्म सो पुण्य कर्म सो, पाप कर्म दुःख देते पुण्य कर्म सुख देते, जर तुम्हाला सुख हवं असेल तर काय घेऊन जावा? पुण्य, म्हणून पुण्य करा, धर्म कार्य करा, सत्कार्य करा, सत्कार्य जो करतात त्यांचा सत्कार माणूस कमिटी करू दे ना करू दे, देवता लोक पुष्पक माला घेऊन तुम्हाला स्वर्गामध्ये स्वागत साठी राहिले असतात। हे धर्मात शक्ती आहे, हे भक्तीत शक्ती आहे, म्हणून ओ मुनिराज वयोवृद्ध ज्ञान वृद्ध तपोवृद्ध साधू सांगतात, हे बाबा जे बाहेर आनंदाचा अनुभव तुला दिसत आहे मंत्री महोदय, हो अनुभव आत्म्यामध्ये जो आहे तो व्यक्त करू शकत नाही, मला इच्छा आहे अंतिम लक्ष्य तो मोक्ष सुखाचा प्राप्ती, त्यासाठी मी साधनामध्ये रत आहे। गुरुदेव धन्य आहे तुम्ही। एक लंगोटी होत भगवंतांच्या भक्तीमध्ये आनंद घेऊन तो सुखी होत, पण त्यांच्या मनात एक होत लक्ष, लंगोटी कधी हटतील, लंगोटी कधी माझं निघतील, मी कधी निर्वाण होईल। तुम्ही साक्षात निर्वाण आहे, परंतु तुम्हाला निर्वाणाच चिंता आहे। वा ऐकले काय बाबानो? संतांना पण चिंता सोडली नाही, कोणत्या चिंता आहे? मी ज्या वेळी आत्मस्वभावामध्ये राहून घाती अघाती कर्माचा नाश करून शुद्ध पदाचा प्राप्ती मला होईल हे चिंतनात तो साधू होतो। चार मुली पिपलाचल पर्वत कडं निघले, का? भगवंतांचं समोषण आले दर्शनासाठी। तो चार मुली कसं होतं? क्लोज फ्रेंड, तुमच्या भाषेत क्लोज फ्रेंड, एकाला सोडून जात नव्हतं आणि असं ठरलं पण होतं दीक्षा घेतल्या तर एका संगत चौघ घ्यायचं, लग्न जर करून घेतलं तर एका घरात एकट्यानं नव्हे चार मुलांना करून घ्यायचं, कुठंतरी जाऊ नका हो। जर लग्न करून एका परिवारात राहायचं, एका ताटात ताट होत आणि एकासारखं ड्रेस घालत होत सगळ्यांना आवडत एक, असं चार मुली कुठं निघलेल्या आहे? शांतीनगरला जायचं नाही, विपलाचल पर्वतला महावीर भगवंतांच्या समोषण दर्शनासाठी जात आहे। त्यावेळी रस्त्यात त्या महाराज दिसले, बघा मंत्री गेले ते नंतर सांगतो मध्ये आले, हा चार कुमारिका आले, त्या संतांना बघितले आणि दर्शन केले आणि सांगितलं गुरुदेव विपलाचल पर्वतावर महावीर भगवंतांचं समोषण आलेलं आहे, आम्ही दर्शनासाठी अष्टद्रव्य घेऊन जात आहे। त्यावेळी मुनिराज पिंची उचलले त्या दिशाला,
शुद्धि पूर्वक आवर्तन पूर्वक नमोस्तु 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 विनयान नमोस्तु सांगितले आणि त्या मुलीने म्हटले तुम्ही तरी जात आहे माझा नमस्तु भगवंतांना सांगा शुद्ध श्रुत आचार भक्ति पूर्वक अरिहंत प्रभु केवली भगवान महावीर भगवंतांना माझा त्रिवार नमोस्तु 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 सांगा म्हणून त्या मुलीने सांगितले. त्या मुली म्हणतात प्रभु तुम्ही येत नाही का. त्यावेळी म्हणतात महाराज काय मी चार पाऊल पण देऊ शकत नाही माझं शरीर क्षीण झालेलं आहे मी सत्योपवासी आहे आता मला लक्ष आहे आत्मसाधना करून घ्यायचं बाबा तिथपर्यंत मला येऊ शकतो यायचं सामर्थ्य माझ्या शरीरात राहिले नाही परंतु माझं परोक्ष नमस्तु भगवंतांना जरूर तुम्ही पोचवा. ऐकलं काय तुमच्या घरातले गावातले कोणीतरी शिकरजीला जात असताना जाऊ द्या टाटा टाटा म्हणू नका हो त्यांना सांगा हात जोडून जय जिनेंद्र आणि जात आहे ना आमचा पण भगवंतांना चरणाना शुद्ध क्षेत्र नमोस्तु सांगा हे भाव ठेवा हो. ते धर्म आहे आणि जर तुम्ही गेले नाही इथून भाव वंदना केलं आणि तिथं जाऊन मला जो जो नमस्तु सांगितलेलं आहे माझा परिवार वतीनं भगवंतांचा नमस्तु म्हटलं तुम्ही घरात बसून त्यांनी गेलेलं आहे त्यांचं काम मी घरात आवरून घेतो त्यांचं चांगलं दर्शन होऊ दे असं घरात बसून पण पाव केलं तुम्हाला जर गतीचं बंद झालं तर देव गतीचं बंद होतो स्वर्गामध्ये देव होऊन जन्म घेतो हे भावनेचं प्रभाव आहे. म्हणून ते मुनिराज सांगितले वरे वृद्ध ज्ञान वृद्ध तप वृद्ध साधना वृद्ध जो साधू होते त्याच्या मुलींना सांगितले बाबा तिथपर्यंत मी येऊ शकत नाही माझा नमस्तु सांगा. हा त्यावेळी ते मुली विचार काय विचारायचंय काय तुमचं काय शंका प्रश्न वगैरे काय आहे काय मी तरी जात आहे काय विचार यायचं काय. त्या मुलीना सांगतात माझा एक प्रश्न आहे भगवंतांना विचार मला मोक्ष कधी मिळते आणखीन माझं किती भय आहे ते विचारून या बाबा बाळानो असं म्हटले. चारो मुली कुठे गेले उपला चलला गेले भगवान महावीरांचं समोशरण आले होत. नंतर प्रश्न विचाराय मी लक्ष देऊन ऐका नंतर प्रश्न विचारणार आहे न महावीर भगवंतांचं समोशरण दर्शनासाठी मुली गेले तीन परिक्रमा गाठले आणि भगवंतांना नमोस्तु 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 म्हणून अष्टद्रव्यांना पूजा केले आणि भगवंतांना प्रश्न केले प्रभु येत असताना एक मुनिराज एक वृक्षाच काळू साधना करत होते त्यांचं दर्शन करून मी आलो त्यांनी तुम्हाला नमोस्तु सांगितलेलं आहे असं म्हटल्या म्हटल्या भगवंतांचं दिव्य ध्वनी केलं आणि भगवान म्हणतात समाधी वृद्ध वस्तु आशीर्वाद दिले कोणाला ज्या मुनिराजांनी त्यांना नमोस्तु सांगितले होते त्या मुनिराजांना भगवान आशीर्वाद काय दिलं समाधी वृद्धि वस्तु तुम्हाला कधी मी दिलो काय नाही देत. जो सल्लेकरधारी असतात त्या जीवांना ते आशीर्वाद द्यायचे असते गुरु आणि जो त्यांच्याकडून दीक्षा घेतात दीक्षार्थींना ते आशीर्वाद गुरु देत असतात समाधी वृद्धी रस्तो म्हणतोय. आणि ते मुली विचारले प्रभू त्या मुनिराजांचा एक प्रश्न आहे काय आहे त्यांना मोक्ष मिळते किंवा नाही मिळत असेल किती भाव नंतर त्यांना मोक्ष मिळणार आहे आणि त्यांचा किती भाव आहे तरी भगवान त्यांचा दिव्यदनी केलं गौतम गंधर स्वामी त्याच स्पष्टीकरण केलं कोण गंधर परमेष्ठी कोण होत गौतम स्वामी गौतम गंधर त्याच स्पष्टीकरण केलं तरी काय सांगितलं माहिती काय आता जो महाराजांचा तुम्ही प्रश्न विचारत आहे तो महाराज ज्या वृक्षाचं काली बसलेलं आहे त्या वृक्षामध्ये किती पत्ते आहे पान तेवढे भय काढून नंतर त्यांना मोक्ष मिळणार आहे असं भगवान म्हटले. ते मुली विचार करू लागले येत सर बघितलं ते वडाचं झाडाखाली बसले होते
वडाचं झाड किती मोठे असते हा भगवान एवढं पाणी असणार तेवढं पाण्याचा भोग काढून तुला मोक्ष मिळणार आणि एवढं महान तपस्वी आहे. त्या मुलीला मनात आलं हे प्रभू आम्हाला किती बळ आहे आमचं चौघी मी क्लोज फ्रेंड आहे देशावर एका संघात जायचं बाळ आहे संसारात पडलं तर एका परिवार जायचं बाळ आहे आमचा किती भाव आहे. तर भगवान सांगतात तुम्हाला सात भाव काढून आठवा भावात मोक्ष मिळणार आहे. एवढं ऐकल्या ऐकल्या मुलींना मान कशा आले की मान कापू डबल अर्थ आहे. मान मीन्स किंमत. त्या गावाला किंमत द्यायला पाहिजे किंमत मिळवून घेणारा गाव एवढा अर्थ आहे. आणि मान का पूर अगर मान का पूर आ गया आत्मा का पतन होगा. हमको मान का पूर नहीं करना मान भरपूर देना मान भरपूर देना. इसलिए सुदेव बताए थे जब बोरगावतून पहिल्यांदा माझ्या जीवनामध्ये 50 वर्ष पूर्व आचार्य विद्यानंद गुरुदेवांनी दिल्लीतून रथ सोडले होते. भगवान महावीर निर्वाण कल्याण 2050 वा 500 वा 25वा महावीर निर्वाण महामहोत्सव निमित्त दिल्लीतून आचार्य विद्यानंद गुरुदेव रथ सोडले होते. त्यानंतर आम्ही स्वर्णिम महोत्सव निमित्त म्हणून 2050वा महावीर निर्वाण कल्याण निमित्त बोरगाव तोडे बद्रीगिरी कृत्रिम जल मंदिर सोडले होते. कर्नाटक महाराष्ट्र बॉर्डरकडे सगळ्याकडे विहार करून आलं आणि सगळ्यात जास्त दान राशी एकत्र झालेलं गावाचं नाव मान कापूर. ह्या अपेक्षा मान तुम्हाला धर्माचा मान पेस्टेज मिळालं हे ध्यानाचं सेवाचं गुरूंच्या वर धर्मावर ठेवलेलं सत्ताचं प्रभाव आहे. असं त्या मुलीचं मनात आश्चर्य त्या मुलीला ज्यांना तेवढं बोल आम्हाला पट सात आता काय गडबड नाही आम्ही संसार करून दीक्षा घेऊया काय आम्हाला सातच बघ आहे ना त्यांना एवढं बघ हे विचार केले. पूजा अर्चना भगवंतांचं वाणी ऐकून वापस येत असताना त्या मुनिराजांना भेटून यायचं दर्शन करून सांगून यायचं म्हणून आले. आणि मुनिराज काय करावं या ठिकाणी बसले होते तिथं नव्हतं ते मोठ इमलीचं झाड होत चिंचाच त्या झाडाखाली येऊन बसून सामायिक करत होतो. मुली येऊन बघितल्या भा म्हणते ओ शान्या महाराज ओ शान्या महाराज अल्ली दिल्ली बंद बाबा कयूर गोते देन तुला ओ बाबा महाराज साधू बाबा त्या भरगट वडाचा दादा काली सोडी ह्या इथं कधी येऊन बसले. त्याला म्हटलं तुम्ही बाळानं तुम्ही गेले आता काय असं भाव झालं थोडंच हालायचं म्हणून उतरून इथे येऊन मी बसलो. हो 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 भगवान काय सांगितले होते ज्यावेळी त्यांनी सांगितलं त्यावेळी ज्या काढा काही तुम्ही बसलेलं त्या जागात किती पानं आहे तेवढं भर तुमचं आहे म्हटले. काय करू साधू बाबा आहे हा जर ते वडाच्या झाडाखाली बसले तर थोडं मोठं मोठं पान असते कमी तरी असते. आता चिंचाच्या झाडाखाली येऊन बसलेले आहे आणि चिंचाचं झाडाचं पान कसं असतं तुम्हाला माहित आहे एका पानात 18-20 सरी छोटा छोटा पत्ते असते. ते चार मुली म्हणू लागले एवढं बोग येऊन तुम्हाला मोक्ष आहे म्हण. त्या मुनिराजाला आनंद झाले का भगवंतांच्या वाणीतून फिरलेलं आहे भगवंतांच्या वाणीतून आलेलं आहे मला मोक्ष मिळणार ना बस कधी मिळेल मोक्ष मिळतो ना बस खाई मस्त आनंदात राहिले ध्यानात बसले. हे मुली गावात गेले तरले बघा शान्या माकूच मऊरा गेला हे कोण्या गेलं इथं हिंगातो हंगातो साधव हिंग घेतलो भगवान हिंग येतो आपूच स्वामी आलगड बड्या आली कुठे तुमच्या मनात मला कधी कधी येत असेल ह्या घरात असले तर असं सगळ्यांना दर्शन मिळतो तो तिथं जाऊन काय बसले ह्या गावात राह गेले आमच्या गावात असले तर चांगलं होत होतं
समाचार कधी कधी होत असते. हो तुम्ही बोलत नाही पण मनात येऊन जातेच. सुरेंद्र माईक बदलत तर पण कितीतरी लोकांचं मनात असं पण येते. पण आम्हाला पण तयारी व्हायची, आम्ही पण त्या स्थानात जायचं, आम्ही पण पुरुषार्थ करायचं. म्हटलं आता सुरेंद्र सकाळी म्हटलं नाही असं करतो पण नाही म्हणत 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 एवढं मोठं मोठं घर बांधलेलं आहे, शेतात गावाचं निर्माण केलेलं आहे, नगराचं निर्माण केलं, काही नाही नाही म्हणत असले तर काय करतो. नाही नाही म्हणत असं केलेलं आहे पण भविष्य असं होणार आहे आणि लोक मानकापूरकडे पूर्ण बघणार असं धर्माचं काम तुम्हाला करायचं आहे. पुढे बघायला पाहिजे वा किती लहान गाव असून किती मोठं धर्माचं प्राप्ती केली. हेच आमच्या बरोबर येणारा संपत्ती आहे. धर्म संपत्तीची निजी संपत्ती आहे, बाकी संपत्ती विपत्तीला कारण आहे. हे धर्म संपत्ती आत्माला परमात्मा बनवणार आहे. म्हणून आमच्या जीवनात किती होते तेवढा धर्म कार्य करत राहायचं. धर्म करीत संसार सुख, धर्म करीत निर्वाण, धर्म पंथ साधे बिना नर तिरवंत समान. आम्हाला पशुसारखं वागायचं नाही, आम्ही मनुष्य आहे, माणसासारखा वागून वागून भविष्यात महामानव देव मानव व्हायचं आहे. बघा ते मुली गावात येऊन सांगून नाचत त्यांचं केवढं भाव, आम्हाला फक्त साधतो, आम्हाला फक्त साधतो. करत लग्न करून घेतले की कसले संसारात या गावात गेले लग्न करून 12 वर्ष निघून गेले. योगा योगानं महावीर भगवंत त्यांचं स्नेह श्रम पावापुरीला जाण्यापूर्वी त्या नगरात बसली होती. त्या नगरात ते चार महिला आता मुली राहिले नाही, लग्न करून घेतले की बाळाला घेऊन तिथे गेले होते समोशरणला. भगवंतांचं दर्शन केले, परिक्रमा घातले आणि म्हटले बोलू आम्ही कुमारिक असताना विकुलाचल मध्ये आलो होतो, एक मुनिराजांचा प्रश्न विचारला होतो, त्या मुनिराज शान्याने शान्या होतो, काय केलं गोडाचं झाडात सोडून चिंचेच्या झाडाखाली बसले होते, त्यांचं कल्याण कसं होणार. बघू आम्ही भाग्यशाली आहे फक्त आमचा साथ वरती म्हटलेला आहे. धन्योस्मी धन्योस्मी म्हणून परिक्रमा घालून पूजात बसले आणि लास्ट उघडून येत असताना प्रभू त्यानंतर त्या मुनीचं काय झालं आणि कधी तेवढं भाऊ घेऊन कधी मोक्षाला जाणार असं म्हटल्यानंतर भगवान महावीराचं दिव्यध्वनी केलं. गौतम स्वामी गंभीर स्वामी सांगतात हे साविकाओ बघा तो समोशरणामध्ये मुनी सभामध्ये जे बसले ना बाल यती 8 वयाच बाल यती जो बसलेला आहे तोच तो मुनिराज आहे आणि ह्या भावातच मोक्षाला जाणार आहे. हड्डी दिसत होत, एवढं शरीर वीक झालं होत, 100 पेक्षा जास्त वय दिसत होत आणि 8 वयाच्या 9 वयाचे एवढं तरुण मुनिराज कसं होऊ शकतात. तर भगवान सांगतात दिलीपनीतून गंभीर परमेश्वरी त्याचं वर्णन करतात. अंतिम समय आला त्या जीवाचा, तुम्ही गेल्यानंतर समाधी झालं, समाधी झाल्यानंतर निगोर पर्यायात जन्म घेऊन एक श्वास नाही अटक असं बार जन्म मरो बरो दुःख बार निकसी भूमी जल पावक बयो पवन प्रत्येक वनस्पती तयो मिनी समय सार. पंडित दौलतरामजी चरणाला मध्ये वर्णन केलेलं आहे निगोरातलं जीव एक श्वासोश्वासामध्ये 18 वेळा जन्मते 18 वेळा मरते. असं निगोर पर्यायात जन्म येऊ किती वेळा हो चिंचाचं पान काढायला भर काढले आणि क्षत्रिय कुलात उत्तम कुलात जन्म घेतले. आई बाबाच्या बरोबर 8 वयात दर्शनात आल्यानंतर पूर्ववत केलेले तपाचं त्यागाचं प्रभाव ना वैराग्याने दिगंबर जैनेश्वरी दीक्षा घेतले हा भावातच मोक्षाला जाणार आहे. त्यावेळी 4 महिना पंडित दौलतरामजी खूप उपकार केलेला आहे चढाराच्या माध्यमातून. सांगतात अज्ञानी अनंत भावात
ध्यान केले तर किती कर्माचा नाश होतो तेवढं कर्माचा नाश ज्ञानी अंतर्मूर्तामध्ये करो केवळ ज्ञानी होऊ शकता म्हणून ज्ञानी व्हा प्रवचन ऐका वेळ घालवू नका वेळ वाया घालवू नका वेळ व्यर्थ करू नका जो समय को पहचाना सब कुछ पाया है जो समय को नहीं जाना सब कुछ गवाया है जो समय को महत्व देता है वो समय सार को महत्व देता है वही एक दिन समय सार बन जाता है आत्मा को अगर परमात्मा बनाना है तो जीवन में समय को जरूर महत्व दे समय मीन्स आत्मा इसीलिए समय दीपा चिल्ला समय लावल्या तो सुरुवात एक परंपरा आहे हे भारत देशामध्ये मंगल क्रिया म्हटलेला दीपक लगाते समय बोलते ओम ह्रीम मम अज्ञान अंधकार निवारणाय दीपम स्थापयामी ती स्वाहा जसे दिवा स्वतः जळतो दुसऱ्यांना प्रकाश देते असं आमच्या जीवात आम्ही जगत जगत जगाला सुख देण्याचं काम करायला पाहिजे परोपकार करायचं भाव ठेवायला पाहिजे हे धर्मात्माचं लक्षण आहे मंत्री महोदय राजाकडे आले राजांना म्हटले प्रभू मला क्षमा करा माफ करा पूर्ण राज्याला आमच्या देशात पुरून आलो मला एक व्यक्ती पण सुखी असलेले मिळाले नाही त्यांचं अंगरख मिळाले नाही लास्ट एक व्यक्ती मिळाले होतं त्यांचं अंगरखच नव्हतं ते तो सुखी होते तो परम मुनिराज होतो दिगंबर साधू होते एवढं त्यांना सुखाचा अनुभव होतो त्याची एकच इच्छा परमात्मा पदाचं साधन करण्यासाठी ते बसले होते तेच सुखी होत बाकी हा जगामध्ये कोणी सुखी नाही म्हणून त्या राजांना प्रणाम करून मंत्री सांगितल्यानंतर राजा पटकन उठून बसले ओहो सत्याचं दर्शन त्याला झाले ह्या जगात संसारात कोणी सुखी असणार नाही जर सुखी व्हायचं असलं तर ह्याला संसार सोडायला लागणार हे निर्णय घेऊन घर सोडले वैराग्य दीक्षा घेऊन आत्म्याच्या कल्याण करून घेतले बाबानो सुख मी हुडकत आहे अनादि कालापासून सुख आजपर्यंत मिळाले नाही पण मिळणार पण नाही संसारात जर सुख हवं थोड्याच वेळ काढून तुमच्याकडे बघा तुमच्या आत्म्यामध्ये बघा तुमच्या आत्म्याला शोधन करा एक पाच मिनिट शांत बसा भगवान कसं बसले मंदिरात कसं बसले वीतराग मुद्रा आनंदा तो परम वीतराग हसन्मुखी भगवंतांना बघत राहा बघत राहा बघत राहा आनंदात हातावर हात येऊन बसलेला आहे काय अपेक्षा जसं बसवले असंच आहे अंतिम क्षणपर्यंत असंच राहणार परम सुखी कन्नड बोल हसन्मुखी सदा सुखी असं जीवन जगा दुःख तुमच्या जवळ यायला घाबरायला पाहिजे तर वाटायला पाहिजे ह्याचं ह्यांच्यामध्ये माझं काम चालणार नाही असं दुःखाला वाटायला पाहिजे असं जीवन जगा आणि दुःखात पण जो हसत जगतात त्यांनी जो संतांच्या हृदयाला जीव असतात संत व्हायचं भाग्य त्या जीवालाच येतात आमच्यामध्ये अनंत गुणाचं गमपिंड आत्मा आहे शिफ्टमध्ये गुण आहे शिफ्टमध्ये अनंत दशा अनंत ज्ञान अनंत सुख अनंत वीर अमूल्य अमराबाद अवधानतो सुखस्वत्व जो आठ गुण आहे शुद्ध भगवंतांच्या मध्ये तो सर्व गुण आमच्यामध्ये पाहिजे व्यत्यास एवढंच त्यांना प्रकट झालेलं आहे आम्हाला गौण ग्रुपमध्ये आहे पण ते प्रकट करून घेणंच म्हणजे मोक्ष आहे मोक्ष म्हणजे अगदी काय नाही शुद्ध भगवान तुम्हीच होणार आहे अरिहंत भगवान तुम्हीच होणार आहे साधे परमेश्वर तुम्हीच होणार आहे तुमच्या आत्म्यामध्येच परमेश्वर व्हायचं सामर्थ्य आहे परम इष्ट पदामध्ये जो राहतात त्याला परमेश्वर म्हणते परम इष्ट पद आहे जो सुख देणार आहे अविनाशी सुख देणार आहे शाश्वत सुख देणार आहे असा परम इष्ट पंच परमेश्वर पद माझ्या आत्म्याचं पद आहे शरीरापासून भिन्न जो माझा आत्मा आहे तो साक्षात शुद्ध स्वरूप आहे असं जाणून पाच मिनिट तरी तुमच्यासाठी वेळ काढायचं झोपत असताना पाच मिनिट कुठल्या कुठल्या पाच मिनिट तू आज मी भक्त आहे भविष्यात मी पण भगवान होणारच
माझा मुझे भगवान वैसे सामर्थ्य है। कोण कोणाला वाटते हात वर करा, कोण कोणाला वाटते आम्ही पण भगवान बनू शकतो, तुम्ही हात वर करा। पक्का पक्का भगवान बनणार ना? हा सोडा, जो परमात्मा होणार आहे तोच प्रवचन ऐकतात, जो परमात्मा होणार आहे तोच भगवंताचा अभिषेक करतात, जो परमात्मा होणार आहे तोच श्रद्धा करतात, तो जो परमात्मा होणार आहे तोच हासा करतात, जो परमात्मा होणार आहे तोच जीव पाणी शोधून पितात, जो परमात्मा होणार आहे तोच परोपकार करतात, आणि जो परमात्मा होणार आहे तोच सर्वांचा हित चाहतात। म्हणून सर्वांचा हित चाहणं म्हणजे भारत। पापी होते पीतांबर सप्तनी पत्ता खेलणारे, झूठ बोलणारे, विषागमन करणारे, परस्पर सेवन करणारे, मांसाहार करणारे, दारू पिणारा, सत्य व्यसन म्हणजे तत्पर पितांबरप्पाला निमित्त मिळालं। सदर्गामध्ये नाटक कंपनी आले होते, आचार्य शांती सागर गुरुदेवांचं संघाचं वात्सल्य सानिध्य सदर्गामध्ये होतो, मुक्त मंदिर मध्ये प्रवचन चालत होता, आणि हे रात्रभर नाटक करणार, दिवसात झोपणार, आणि दुपारी त्यांना काय आलं, हात पाय धुवून थोडं काहीतरी खाऊन गावात फिरून यायचं म्हणून गावात फिरायला आले। ते दणगर घालतात की चमड्याचं ते घालत होते, ते घातलं तर आवाज येत होते त्यांचं गर्मीत, आणि एवढं मोठं मूच त्यांचं आणि डोक्यावर पेटा हाईट 5.5-7 फूट हाईट, आणि गल्लीत जाऊ लागला लोक मैरा वगैरे गाबून साईड होणार, आणि खाऊन असं चुकलं तर रोड क्रॉस होऊन त्या साईड पडणार त्यांचं। काय सांगायचं त्यांचं कथा? श्रीकृष्ण मक्कन चोर होतो, दुसऱ्यांच्या घराचं कोवळे होत, पहिलं कवळ वर कवळ्यावर चढणार म्हणा घरावर, आणि बांबू बांस कशाच बिदरगळा बांस, आणि 8 पोकळ करणार मारून मारून मारून, आणि त्याला पाणी दुणार, आणि वर बसणार कवळे काढून त्यातून आत घालणार, वर बसून ते मोठं मोठं हरिणी मध्ये ते ताक करत होत, त्या मोठं मोठं मातीच्या मडक्यामध्ये ताक करत होतो, वर बसून असं चक्कर काढणार, त्यात बुडवणार, घालणार पाय, वर बसून पिणार म्हणून। कोण हे पितांबरप्पा? असलं पितांबरप्पा गावात फिरायला गेले, प्रवचन ऐकायला गेले फिरायला, तेवढ्याच शब्द ऐकायला मंगल धर्म की भावनातही करायचं आहे, ते सगळं कर्माचा हादीन आहे। हा पुरुषार्थ तरी करायचं की करत असताना ते घडलं नाही घडलं ते कर्माचं केलं असते, पण भावना केलेले कधी वाया जात नाही, पुण्यास्त्र तरी होणारच। माझं मुलगाचं भविष्य चांगला व्हावा त्या भावनेने तुम्ही शाळेला घालून काय काय शिकवते, हे सगळं केल्यानंतर पण त्यांचं काहीतरी चांगलं झालं नाही, आणि परत शेतकरीकडे आलो आणि दुःख मानायचं नाही, आणि माझा वंश त्यांनी चालवत आहे, आदिनाथ भगवंतांचा परम भक्त आहे, हे अर्थ लावून शेतकऱ्याला कधी कमी मानू नका। शेतकरी आहे म्हणून कोरोना काळामध्ये आम्ही तुम्ही जगलो, याच्यावर मी पण जगत नव्हतो। धर्म जगवा देव सूर्या आगुनी नो मी
Yeah.